नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मैत्रिणींनो आपण इथे बघा, खूप सुंदर असा हा ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. खूप ट्रेंडमध्ये हा ब्लाऊज डिझाईन होती तशा पद्धतीप्रमाणे. तुम्ही बघा, हा लपेटा ब्लाऊज डिझाईन आहे. तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीप्रमाणे. फक्त मापे फक्त सांगू, त्याचं मार्किंग व्यवस्थित करून घ्या. 5.5 इंच मी शोल्डर घेतलेला आहे. 34-36 हा ब्लाऊज आहे. त्या पद्धतीप्रमाणे 8.5 चौथा भाग. त्याच्यापुढे 2 इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायची. कंभर 28 आहे. त्याच्यापुढे 2.5 इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं. उंची जेवढी असेल आपल्याला हवी असेल त्या पद्धतीप्रमाणे उंची, तर 13 अधिक 1 14 इंच मी घेतलेली आहे. मुंडा खोली पण मी 5.5 इंचच घेतलेली आहे. आता इथे बघा मैत्रिणींनो, गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे. 2.5 रेषा आणि त्याच्यापुढे 2 रेषा आपली गळा रुंदी येणार आहे. तर ती कशा पद्धतीप्रमाणे बघा, गळ्याची उंची आपण पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायची. गळ्याची उंची इथे बघा मी 11 इंच तयार होणारा गळा आहे. त्याच्यामध्ये 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन मी 11.5 इंचावरती मार्किंग केलं. आणि जिथे वरती आपण शोल्डरचं मार्किंग केलेलं आहे अशा पद्धतीप्रमाणे मी इथे बघा आखून घेतलेला आहे आकार. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे, थोडंसं खडूचंच आहे तुम्हाला दिसत नसेल तर, इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी आखून घेतलेला आहे. आता कॅनव्हास पेपरवरती जो आकार आपण खाली अस्तरच्या भागावरती काढलेला आहे तो कॅनव्हास पेपरवरती सुद्धा आपण त्या पद्धतीप्रमाणेच काढून घ्यायचा आहे. हे बघा थोडासा व्ही आकार, त्या पद्धतीप्रमाणे थोडासा जर डीप हवा असेल तर थोडासा वळवून घ्या. आणि इथे बघा पुढे आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे. 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आतला आकार व्यवस्थित 1 इंचावरून खालून आतला आकार व्यवस्थित कट करून घेतला. हा आकार आपला कॅनव्हासवरती काढून झालेला आहे. आता इथे बघा एकदा इस्त्रीच्या सहाय्याने व्यवस्थित आपण आकार मध्य सेंटरवरती पकडून, जिथे मी तुम्हाला बऱ्याचशाच वेळा सांगतो जो आकार आपला हा शायनिंगचा पेपर असतो तो खाली ठेवायचा, म्हणजे इस्त्रीने प्रेस केल्यानंतर तो व्यवस्थित चिकटला जातो. आता इथे बघा हा आपण आकार व्यवस्थित सरळ भागावरती अस्तर आणि अस्तरच्या भागावरती कॅनव्हास पेपर अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतलेला आहे. आकाराच्या पूर्णपणे जसा आकार आपण काढलेला आहे त्याच्यावरती पूर्णपणे शिलाई करून घ्यायची. शिलाई व्यवस्थित झाली पाहिजे, त्याच्याशिवाय गळ्याचं फिनिशिंग आपलं हे व्यवस्थित येणार नाही. हे बघा शिलाई करून झाल्यानंतर आतलं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं. हे बघा छोटासा कट मारायचा, म्हणजे आपण अस्तर आणि कॅनव्हास आतमध्ये पलटी करावं लागणार आहे. उंचीमध्ये आपल्याला अशा पद्धतीप्रमाणे गळा ठेवायचा असतो. त्याच्यामध्ये खालची पट्टी ही 2.5 ते 3 इंचाची आपली खालची पट्टी फक्त राहिली पाहिजे, कारण की तिथे आपल्याला हुक जोडायचे असतात. त्या पद्धतीप्रमाणे तेवढीच आपली पट्टी राहिली पाहिजे हे लक्षात ठेवायचं. त्या पद्धतीप्रमाणे आपण हा गळा तयार करायचा. आता अस्तर आणि कॅनव्हास पेपर आतमध्ये पलटी केला आणि फक्त वरून एक दाबटीप देऊन घ्यायची. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण एक दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे आपला गळ्याचा आकार सुंदर असा आपला आकार तयार होऊन जाईल. खूपच ट्रेंडमध्ये ही डिझाईन होती. त्या पद्धतीप्रमाणे कस्टमरने आता मला ही डिझाईन बनवायला सांगितलेली आहे. तुम्ही 34-36 साठी जर तुम्हाला 36-38 साठी बनवायचा असेल तर त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही 1.5 पेक्षा 1-2 सूत शोल्डर जास्त घेतली तर तेवढीच घेतली तरीसुद्धा होऊ शकते 36 आणि 38 साठी, कारण की हा ब्लाऊजच असा आहे डिझाईनचा. पुढे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही शोल्डरमध्ये थोडंसं ॲडजस्ट करायचं, 1-2 सूत जास्त घेतलं तरी सुद्धा चालेल फक्त. आता अस्तरवरून पूर्णपणे आपण शिलाई करून घेऊया आणि एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं. आता इथे पुढचा भाग तयार होताना हा प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार होणार आहे. अशा पद्धतीप्रमाणे पुढचा गळ्याचा आकार तुम्ही हा अशा पद्धतीप्रमाणे व्ही आकारच द्यायचा गळ्याचा आकार, कारण की तोच आकार आपल्याला हा व्यवस्थित दिसतो. म्हणून पुढचा आकार जर तुम्ही तयार करत असाल तर फक्त जे मार्किंग आहे, आता 34 साईजला आपण जे मार्किंग टाकलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणेच आपण टाकायचं. प्रिन्सेस कटचा आकार कट करून घ्यायचा आणि व्यवस्थित त्या पद्धतीप्रमाणे पुढचा आकार फक्त गोळ्याच्या आकारामध्ये व्ही आकार आपण हा द्यायचा आहे. आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स द्यायचे 1/2 इंचाचे टक्स आणि टक्सची उंची 4 इंच मी इथं पकडलेली आहे. बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन्हीकडे टक्स मारून झाले. आता आपण इथे काय करायचं आहे, मध्यभागावरून मी मार्किंग करून घेतलं
मार्किंग करायच्या अगोदर आपल्याला इथे बघा, पहिल्यांदा कंबरेकडच्या साईडला आपण इथे पट्टी जोडणार आहोत, कंबरपट्टी. नेहमी जशी आपण साध्या ब्लाऊजवरती कंबरपट्टी जोडतो त्या पद्धतीप्रमाणे आपण 1.5 इंचाची पट्टी काढायची, सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवून घ्यायची, परत एकदा शिलाई करून घ्यायची, पट्टी आतमध्ये फोल्ड करायची, परत वरून एकदा दाब टीप देऊन घ्यायची. दाब टीप देऊन झाल्यानंतर तिथे बघा आतमध्ये पट्टी फोल्ड करून आपल्याला तिथे नंतर मोठी शिलाई घालून घ्यायची, म्हणजे आपल्याला तिथे हात शिलाई घालायची असते. नेहमी रेग्युलर जसं आपण ब्लाऊजला करतो त्या पद्धतीप्रमाणेच, फक्त इथे ह्या ब्लाऊजमध्ये फक्त आपण काय फरक असतो हे तुम्हाला लक्षात आलं असेल. फक्त गळ्याचा आकार थोडासा वेगळा, खालची पट्टी आहे ती 2.5 ते 3 इंचाचीच पट्टी असायला हवी. त्या पद्धतीप्रमाणे आपण जे बंद तयार करणार आहोत, नॉट तयार करणार आहोत, त्या कशा पद्धतीप्रमाणे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर दिसेल बघा. आता मध्य सेंटरवरून जिथे मगाशी आपण मार्किंग केलं होतं तिथे मी कट केलं, हे बघा अशा पद्धतीप्रमाणे. आता पुढे बघा, आता इथे दोन मी बंद काढण्यासाठी काढलेले आहेत बघा, त्याची उंची आणि रुंदी सांगते मी तुम्हाला. इथे बघा 5.5 इंच मी इथं उंची घेतलेली आहे आणि रुंदी इथं 18.5 इंच घेतलेली आहे. अशा पद्धतीप्रमाणे डबल फोल्ड केला कपडा. डबल फोल्ड केल्यानंतर आपल्याला बघा ती वरून मी थोडंसं मोठा मोठा आकार करत खालच्या बाजूला आपण छोटा करत जायचा आहे आकार एकदम, म्हणजे वरतून स्टार्ट करताना अशा पद्धतीप्रमाणे करायचा आणि खालच्या साईडला थोडासा छोटा ठेवायचा आकार. आपण जसे ड्रेसला वगैरे खालच्या साईडला नॉड बांधतो त्या पद्धतीप्रमाणे हे बंद आपण द्यायला, फक्त हे बंद आपण मोठे घेतलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणे. आता ह्या साईडला आपल्याला पॅक करायचं आहे, जिथे लहान बाजू आहे तिथे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि तिथून आपण जसं मार्किंग केलेलं आहे तसंच त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करून घ्यायची आहे. आता जे एक्स्ट्रा कापड आहे ते व्यवस्थित कट करून घेऊया. पुढचा भाग जो होता तो कट करून घेतला मी, म्हणजे तो एक सरळ नव्हता. आता फक्त सरळ भागावरती आपण हा फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे सरळ भागावरती आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे आपण हा एका साईडचा तयार झालेला आहे. दुसऱ्या साईडचाही मी तयार करून घेणार आहे बघा, फक्त एका साईडचं मी तुम्हाला दाखवते, त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही दुसऱ्या साईडचंही तयार करू शकता. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तयार झाला हा. तयार झाल्यानंतर एकदा इस्त्रीने व्यवस्थित प्रेस करून घेतला मी. प्रेस करून झाल्यानंतर आता जोडायचं कसा ते पहा. आता आपण इथे बघा, हे बघा जे पॅक आहे त्या साईडला सोडलेलं आहे, जिथे आपण ओपन बाजू आहे ती सरळ भागावरती सरळ ठेवलेली आहे. हां, आता ही आयपट्टी आपल्याला जोडायची आहे. खालच्या साईडला आपल्याला हुक तर लावायला हवी, कारण तसंच ते राहणार नाही. आयपट्टी जोडायची आहे तर त्या पद्धतीप्रमाणे उलट भागावरती मी पट्टी ठेवलेली आहे. जेवढी पट्टी पाहिजे त्या पद्धतीप्रमाणे मी कट करून घेतली आणि तिथून सरळ शिलाई करून घेतली. शिलाई करून झाल्यानंतर वरून पट्टी दुमडायची, परत एकदा दाबटीप देऊन घ्यायची, खालून पण पट्टी दुमडायची, कारण की दोन्ही आपली फिनिशिंगच्या साह्याने तयार झालेली आहे. परत पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि बाहेरच्या साईडला अशा पद्धतीप्रमाणे. आता त्याच्यामध्ये जे मगाशी आपले बंद होते ते सुद्धा आलेले आहेत, त्याचीसुद्धा फिनिशिंग व्यवस्थित झालेली आहे, त्याचासुद्धा कपडा कुठे जोडलेला आहे तो सुद्धा आपल्याला हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हे येणार आहे. आता इथे आपल्याला आय करून घ्यायची 3 आणि त्या पद्धतीप्रमाणे ह्या साईडचा सुद्धा हुकपट्टी आहे, त्या पद्धतीप्रमाणेच मी हुकपट्टी जोडून घेतलेली आहे. आणि जशी नॉर्मली आपण जोडतो त्या पद्धतीप्रमाणे आता ह्या साईडला मी तुम्हाला कसं सांगितलं की आपल्याला कशा पद्धतीप्रमाणे ठेवायचे त्या पद्धतीप्रमाणेच ठेवायची आणि वरच्या साईडला पट्टी ठेवून आपण ही जोडून घ्यायची आहे आणि आतल्या साईडलाही हुकपट्टी फोल्ड करायची. आता हे अशा पद्धतीप्रमाणे आपली ही पहिल्यांदा हुक लावल्यानंतर तिथे बघा हुक लावल्यानंतर थोडंसं व्यवस्थित ॲडजस्ट होणार. फक्त आता आपण पहिल्यांदा काय करतो तिथं पिन लावून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीप्रमाणे हा ब्लाऊजचा लुक येतो. अशा पद्धतीप्रमाणे एक पिन लावली मी. आता हे जे बंद आहेत ते व्यवस्थित आपण बांधून घेऊया, म्हणजे हे बॅक साईडला कशा पद्धतीप्रमाणे दिसतील. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हे आपली डिझाईन तयार होणार आहे. खूप सुंदर ही ट्रेंडमध्ये असणारी डिझाईन आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला मी पुरेपूर सविस्तर माहितीसह सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.